हे मराठा समाजाला जे आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे तो टिकला पाहिजे आणि ते देणारच समाजाचं मागासलेपण साबित करणारा डिटेल आणि डीप सर्वे त्या आयोगाच्या मार्फत करण्याचा सुद्धा निर्णय आणि लगेच 12-12:30 वाजता सीएम साहेबांनी सगळ्या मंत्र्यांना तातडीनं मुंबईला बोलवलं. म्हणजे हे सरकार गतिमान नुसतं नाही आपण सांगतोय तसं, ते किती गतिमान आहे याचा अनुभव आपल्याला आलेला आहे. आज काल सुप्रीम कोर्टमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामधल्या रिव्ह्यू पिटिशनच्या बाबतीत जो निर्णय राज्य सरकारनं केलेला रिव्ह्यू पिटिशन डिसमिस करायचा माननीय सुप्रीम कोर्टने घेतला, त्या संदर्भातली तातडीची बैठक मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रिमंडळाची जी समिती आहे त्याची बैठक माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मराठा आरक्षण समितीचे प्रमुख माननीय चंद्रकांत दादा आणि सर्व सन्माननीय मंत्री महोदय, त्याचबरोबर जो आपण आयोग नेमलेला होता यासाठीचे ते जस्टिस आयोगाचे अध्यक्ष जस्टिस गायकवाड साहेब, निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती सन्माननीय साखरे साहेब, एजी श्री सराफ साहेब, ॲडव्होकेट श्री शिंदे असे सर्व वरिष्ठ विधिज्ञ या बैठकीला उपस्थित होते आणि याच्यामध्ये जी सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे त्याच्यामध्ये केवळ रिव्ह्यू पिटिशन डिसमिस केलेलं आहे आणि हे रिव्ह्यू पिटिशन माननीय सुप्रीम कोर्टाने चेंबरमध्येच त्यांच्या जस्टिसच्या चेंबरमध्येच त्यांनी डिसमिस केलेलं आहे. त्याच्यावरती ओपन कोर्टमध्ये आमचं म्हणणं ऐकून घ्यावं असं आपलं म्हणणं होतं, परंतु ते ग्राह्य न धरता चेंबरमध्येच त्यांनी हे डिसमिस केल्यामुळं राज्य सरकारला आर्ग्युमेंटमध्ये ते आपली बाजू मांडायची जी संधी होती ती मिळू शकली नाही. या सगळ्या बाबींची चर्चा आजच्या मीटिंगमध्ये झाली. सर्वप्रथम मी हे सांगतो की हे सरकार माननीय शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे मराठा समाजाला जे आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे तो टिकला पाहिजे आणि ते देणारच या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत हा पहिला विषय. त्याच्याकरताच्या दोन रेमेडीज आपल्या समोर आज तरी दिसत आहेत जे कायदे तज्ज्ञाने आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. एक तर त्याचं क्युरिटिव्ह पिटिशन हे तातडीनं माननीय सुप्रीम कोर्टमध्ये दाखल करावं असं ठरलं आणि ते तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटिव्ह पिटिशन हे दाखल करायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला. आणि त्याचबरोबर एक दुसरा डेडिकेटेड आयोग या संदर्भातला मराठा समाजाचं मागासलेपण कसं आहे हे डीपमध्ये जाऊन केवळ सॅम्पल सर्वे स्वरूपात न करता डीपमध्ये जाऊन ज्या काही संस्था अशा आहेत नॉन म्हणजे कुठलाही गव्हर्नमेंटचा इन्फ्लुएन्स नसणाऱ्या अशा ज्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट चांगल्या आहेत अशा इन्स्टिट्यूटच्या सहकार्यानं मराठा समाजाचं मागासलेपण साबित करणारा डिटेल आणि डीप सर्वे त्या आयोगाच्या मार्फत करण्याचा सुद्धा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला. त्याचबरोबर या आयोगाला टाइम लिमिट देता येईल का आणि लवकरात लवकर हा सर्वे कसा येईल समोर, कारण वस्तुस्थिती दर्शक जर पाहिलं तर मराठा समाज हा आर्थिक मागासलेला आहे, सामाजिक मागासलेला आहे, शैक्षणिक मागासलेला आहे, परंतु त्याचे डिटेल्स समोर येऊ शकले नाहीत. नुसते सॅम्पल्स काही उदाहरणं समोर आली होती पण डिटेल्स त्याचे समोर येणं हे गरजेचं असल्यामुळं त्या बाबतीतला सुद्धा सर्वे हा एखाद्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रिनाउंड ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून करण्याचा सुद्धा निर्णय झाला. त्याचबरोबर काल जी मागच्या 2 दिवसापूर्वी मराठा आरक्षणाच्या उपसमितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे बार्टीला आपण योजना लागू करतो, ज्या योजना महाज्युतीला आपण लागू करतो त्याच योजना या आपल्याला सारथी माध्यमातून महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा सुद्धा निर्णय आपण केला. आणि आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं आमच्या मराठा आरक्षण उपसमितीला की आठवड्यातल्या दर मंगळवारी जेव्हा कॅबिनेटची बैठक असेल एक तर बैठकीच्या अगोदर किंवा बैठकीनंतर उपसमितीची सक्तीनं बैठक दर आठवड्याला झाली पाहिजे आणि जे जे निर्णय मराठा समाजासाठी आपण घेतलेले आहेत ते पर्क्युलेट झाले पाहिजेत, ते इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी ही त्या यंत्रणेने केली पाहिजे, जबाबदारी दिली पाहिजे आणि त्याच्यावरती नियंत्रण मराठा आरक्षण उपसमितीच्या मंत्री महोदयांचं असलं पाहिजे.
अशा पद्धतीने सकारात्मक चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली। मराठा समाजामध्ये कुठेही अशा पद्धतीचं वातावरण की जेणेकरून मराठा समाजात असुरक्षित वाटावं असं नाही, मराठा समाजाच्या पाठीशी शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं हे महायुतीचं सरकार ठामपणे उभं आहे। हे आरक्षण त्यांना मिळवण्यासाठी जे जे करावं लागेल ते त्या पद्धतीनं करण्याची या सरकारची निश्चितपणानं पूर्ण तयारी आहे। धन्यवाद। याचिका कधी दाखल केली जाईल या संदर्भात? आता क्युरेटिव्ह याचिका तातडीनं दाखल करावी अशा पद्धतीच्या सूचना ऍडव्होकेट जनरलना आजच्या बैठकीमध्ये माननीय सीएम डीसीएम साहेबांनी दिलेल्या आहेत। डीप सर्वेसाठी काही टाइम बाउंड ठेवलेला आहे का? एक मिनिट थांबा रे हिंदी। डीप सर्वेसाठी काही टाइम बाउंड ठेवलेला आहे का? डीप सर्वेच्या बाबतीत निश्चितपणानं कुठल्या संस्थेमार्फत तो करायचा, त्या संस्थेचा पूर्व अनुभव, ह्या सगळ्या गोष्टी काल रात्री ही ऑर्डर आली आणि आपण बघाल रात्री ऑर्डर आल्यानंतर लगेच आज सकाळी म्हणजे 12 तासाच्या आत रात्री 1:30 वाजता आम्हाला सर्व मंत्री महोदयांना माननीय मुख्यमंत्री महोदयांची निरोप आले की तातडीनं मुंबईला या। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय किती सेन्सिटिव्ह आहेत या बाबतीत याच्यावरून हे सिद्ध होते, त्यामुळे याच्यामध्ये कुठेही वेळ वाया जाणार नाही, लवकरात लवकर करता येईल। आणि आयोगाला सुद्धा आणि डीप सर्वे करणाऱ्या एजन्सीला सुद्धा फक्त लवकर घाईत करण्यामध्ये काही त्रुटी पाठीमागे जशा राहिल्या तशा त्रुटी राहू नयेत याची दक्षता आम्ही घेणार आहे। त्याचबरोबर या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या झालेल्या कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबतीत महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या दोन्ही माननीय विरोधी पक्ष नेत्यांच्या बरोबर माननीय सीएम साहेब माननीय डीसीएम साहेब स्वतंत्रपणानं त्यांना बोलवून त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहेत। क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे ज्या गोष्टी ओपन आर्ग्युमेंट मध्ये आम्ही सांगू शकलो असतो, जी संधी आम्हाला या रिव्ह्यू पिटिशनच्या याच्यामध्ये मिळाली नाही ती मिळण्याची एक शक्यता असते। आणि कायदे तज्ज्ञांनी सांगितलं की आपल्याला रेमेडी जी आहे याच्यावरती आपण बघतो, बघा जीएमएफसी कोर्टाचा निर्णय झाला तर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आपण अपिलात जातो, डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निर्णय उलटा गेला तर आपण सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये अपिलात जातो। तसं या रिव्ह्यू पिटिशनच्या विरोधात कायदेशीर मार्गानं क्युरेटिव्ह पिटिशन करण्याची एक प्रोव्हिजन आहे, ती प्रोव्हिजन आपण हातची घालवू नये, ती प्रोव्हिजनचा आपण उपयोग करावा। आणि त्या पद्धतीनं ज्या काही गोष्टी रिव्ह्यू पिटिशनमध्ये राहून गेल्या असतील त्या ह्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये याव्यात। आणि जर हिअरिंग मिळालं, सुनावणीची संधी क्युरेटिव्ह पिटिशनच्या ऍडमिशनच्या वेळी मिळाली तर प्रत्यक्ष सुनावणीमध्ये अधिक योग्य पद्धतीनं विस्तृत पद्धतीनं राज्य सरकारची भूमिका आपल्याला तिथं मांडता येईल। क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये जर सुनावणीची संधी सुप्रीम कोर्टाने दिली नाही आणि सुनावणी झाली नाही तर कुठला पर्याय राज्य सरकारकडे? तुम्ही नकारात्मक विचार नका ना करू, तुम्ही सकारात्मक विचार करा की बाबा राज्य सरकार एवढं तळमळीनं या गोष्टीचा विचार करतंय, रात्री 8:30 ऑनलाइन ऑर्डर पडली आणि लगेच 12:30 वाजता सीएम साहेबांनी सगळ्या मंत्र्यांना तातडीनं मुंबईला बोलवलं, म्हणजे हे सरकार गतिमान नुसतं नाही आपण सांगतोय तसं, ते किती गतिमान आहे याचा अनुभव आपल्याला आलाय। नकारात्मक नको विचार करूया, ज्या बाबी त्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये आल्या नव्हत्या त्या ह्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये दाखल करण्याचा, त्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये इन्क्लूड करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आम्हाला विश्वास आहे की आम्हाला हिअरिंगची संधी मिळेल। नकारात्मक बाबीचा प्रश्न आहे, प्रश्न हा आहे 99% प्रकरणामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये कधीही पुढे यश मिळताना दिसत नाही, त्यामुळे काही प्लॅन बी सरकारने आखला आहे का? हे बघा, मी एका वाक्यामध्ये सांगितलं, माननीय शिंदे साहेबांनी आणि माननीय फडणवीस साहेबांनी आजच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची राज्य सरकारची तयारी आहे, त्यामुळे राज्य सरकार मराठा समाजाच्या बाबतीत सकारात्मक आहे आणि त्यांना दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पाठीशी आहे। धन्यवाद।